देशाच्या आर्थिक विकासाला मोठं पाठबळ मिळवून देण्यासाठी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या सवलती जाहीर. सोहराबुद्दीन खटल्यामध्ये अमित शहा यांची निर्दोष मुक्तता करण्याच्या विशेष सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. दोन हजार आठच्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या सुनावणीला मुंबईतल्या राष्ट्रीय तपास पथकाच्या विशेष न्यायालयामध्ये आजपासून सुरुवात. तिहेरी तलाक प्रथा रद्दबातल करणाऱ्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. वाढत्या प्रदूषणावर विद्युत आधारित वाहतूक ही काळाची गरज बनली असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. ई बसेस तसंच अन्य पर्यायी इंधनाचा वापर करून प्रदूषण कमी करणारी पर्यावरणपूरक शाश्वत वाहतूक व्यवस्था उभारण्यात येईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आणि अयोध्येतल्या राम मंदिर उभारणी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मत. नमस्कार, साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. देशाच्या आर्थिक विकासाला मोठं पाठबळ मिळवून देण्यासाठी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 12 महत्वपूर्ण सवलती जाहीर केल्या. कृषी क्षेत्रानंतर सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र देशात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणारं क्षेत्र आहे, असं ते यावेळी म्हणाले. पंतप्रधानांच्या हस्ते आज नवी दिल्लीमध्ये विज्ञान भवन इथं सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग सहाय्यता आणि प्रचार कार्यक्रमाचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. जागतिकीकरणाच्या या टप्प्यामध्ये या क्षेत्राला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असं आश्वासन त्यांनी दिलं. जीएसटी करप्रणालीसह इतर सुधारणांमुळे व्यवसाय सुलभता क्रमवारीत भारतानं 190 देशांच्या यादीत 77व्या क्रमांकावर झेप घेतली आहे, असं त्यांनी सांगितलं. जीएसटी अंतर्गत नोंदणी केलेल्या उद्योगांना यापुढे 1 कोटी रुपयांच्या नवीन कर्जावर व्याजदरामध्ये 2% सूट दिली जाईल, असं पंतप्रधानांनी घोषित केलं. केंद्र सरकारच्या सर्व सदस्य कंपन्या जीईएम पोर्टल अर्थात गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस या पोर्टलवर नोंदणी करणं बंधनकारक होणार असल्याचं ते म्हणाले. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना अवघ्या 59 मिनिटात 1 कोटी रुपयांचं कर्ज उपलब्ध होऊ शकेल, असंही पंतप्रधानांनी सांगितलं. केंद्र सरकारनं या क्षेत्रासाठी असलेल्या अनेक नियमांमध्ये सुधारणा करून व्यवसायाला अनुकूल वातावरण तयार केलं आहे, असं त्यांनी नमूद केलं. हे क्षेत्र सुमारे 11 कोटी जणांना रोजगार देत असून यापुढेही या क्षेत्राचा मोठा विस्तार अपेक्षित आहे, असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यावेळी म्हणाले. देशातले लघु उद्योग हा अर्थव्यवस्थेचा कणा असून या उद्योगांना ऊर्जितावस्था देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलेल्या घोषणा येत्या 100 दिवसांमध्ये अंमलात येतील, असं केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी आज ठाण्यात सांगितलं. लघु उद्योगांना सक्षम करण्यासाठी देशभरातल्या 68 जिल्ह्यांमधल्या उद्योजकांशी पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यापैकी ठाण्यात झालेल्या कार्यक्रमामध्ये प्रभू उपस्थित होते. उद्योगांसाठी लागणारं कर्ज, बाजारपेठ, व्याजदर, उद्योग निरीक्षकांची भीती अशा अनेक गोष्टी उद्योजकांना त्रासदायक ठरत असत. हे सगळं लक्षात ठेवूनच पंतप्रधानांनी उद्योजकांसाठी दिलासादायक ठरतील अशा घोषणा आज केल्याचं ते म्हणाले. सरकारी योजनांचा मराठी उद्योजकांनी जरूर फायदा घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. नाशिक जिल्ह्यात यानिमित्तानं आयोजित कार्यक्रमामध्ये केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांची मुख्य उपस्थिती होती. उद्योजकांनी पंतप्रधानांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. केंद्र सरकार 2.5 कोटी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग केंद्र उभारणार असून उद्योजकांना त्याचा लाभ होईल, असं ते म्हणाले. सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची निर्दोष मुक्तता करण्याच्या विशेष सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान न देण्याच्या सीबीआयच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका आज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली. सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयानं डिसेंबर 2014 अमित शाह यांना खटल्यातून दोषमुक्त केलं होतं. मात्र या निर्णयाला सीबीआयनं वरिष्ठ न्यायालयामध्ये आव्हान दिलं नव्हतं. सीबीआयच्या या भूमिकेच्या विरोधात वकील संघटनेनं ही याचिका दाखल केली होती. 2005 नोव्हेंबर महिन्यामध्ये सोहराबुद्दीन गुजरातच्या गांधीनगरजवळ एका चकमकीमध्ये ठार झाला. लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप त्याच्यावर होता. ही चकमक बनावट होती,
तसंच गुजरातचे तत्कालीन गृह खात्याचे राज्यमंत्री अमित शाह यांचा त्यात सहभाग होता असा शाह यांच्यावर आरोप होता. दोन हजार आठच्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या सुनावणीला आज मुंबईच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयामध्ये सुरुवात झाली. या खटल्यामध्ये लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि इतर पाच जणांवर 30 ऑक्टोबर रोजी आरोप निश्चित करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं या साक्ष घेतलेल्या 286 साक्षीदारांच्या नावांची यादी आणि सुमारे 200 कागदपत्र आज न्यायालयात सादर केली. या सात जणांवर दहशतवादी कारवाया, कट कारस्थान रचणं, हत्या करणं आणि इतर कृत्यांसाठी आरोप निश्चित झाले आहेत. तिहेरी तलाक प्रथेला बेकायदेशीर ठरवत ती रद्दबातल करण्यासाठी केंद्र सरकारनं काढलेल्या अध्यादेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. या अध्यादेशामध्ये काही त्रुटी असल्यास संसदेच्या हिवाळी अधिवेशनात त्यावर चर्चा करता येईल असं न्यायालयानं म्हटलं आहे. केंद्र सरकारनं केवळ एका समुदायाला लक्ष्य करून हा अध्यादेश काढला आहे आणि कौटुंबिक वादविवादामध्ये व्यक्तीला थेट तुरुंगात पाठवणं गैर आहे असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. तिहेरी तलाकला गुन्हा ठरवणाऱ्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळानं संसदेच्या अधिवेशनात मंजुरी दिली आहे. या अध्यादेशानुसार तोंडी, लिखित किंवा दूरध्वनीवरून पतीनं पत्नीला तलाक दिल्यास त्याला 3 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. सध्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला असून विद्युताधारित वाहतूक ही काळाची गरज बनली आहे. आपल्याकडे सौर ऊर्जा मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे, तिचा अधिकाधिक वापर करायला हवा असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. आज नागपुरामध्ये चिटणीस पार्कमध्ये केंद्रीय नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या 11व्या भारतीय शहरी वाहतूक परिषदेचं आणि प्रदर्शनाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी जैवइंधन, इथेनॉल, सौर ऊर्जा आणि वीज यासारख्या उपायांचा वापर करण्यावर सरकारचा भर असेल असं त्यांनी सांगितलं. भविष्यात ई बसेस तसंच अन्य पर्याय इंधनांचा वापर करून प्रदूषण कमी करणारी पर्यावरणपूरक शाश्वत वाहतूक व्यवस्था उभारण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. राज्यात मुंबई, पुणे आणि नागपुरात मेट्रो रेल्वेची कामं मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. फ्रान्सचे राजदूत अलेक्झांडर झिगलर यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. शहराच्या विकासामध्ये सक्षम पर्यावरणपूरक वाहतुकीचा मोठा सहभाग असतो असं त्यांनी सांगितलं. हरित शहरी वाहतूक ही यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे. 4 तारखेपर्यंत ही परिषद चालणार असून दर दिवशी शहरी वाहतूक आणि त्या अनुषंगानं 4 तांत्रिक सत्र होणार आहेत. या 3 दिवसीय परिषदेत सुमारे 1200 प्रतिनिधी सहभागी होणार असून जगभरातील 250 तज्ञही या परिषदेत सहभागी होतील. अयोध्येतल्या राम मंदिर उभारणी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी आहे, लक्षावधी हिंदूंच्या श्रद्धेचा आणि भावनांचा अनादर करणारा आहे, त्यामुळे गरज भासल्यास राम मंदिर उभारणीसाठी देशव्यापी आंदोलन करायला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मागेपुढे पाहणार नाही असा इशारा संघाचे सहकार्यवाह भैयाजी जोशी यांनी दिला आहे. ठाणे जिल्ह्यातल्या उत्तन इथं सुरू असलेल्या संघाच्या 3 दिवसांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचा आज समारोप झाला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वास्तविक गेल्या महिन्यामध्ये 29 ऑक्टोबरपासून या प्रकरणाची सुनावणी व्हावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते, पण नवे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी हा निर्णय फिरवला आणि हे प्रकरण फारसं महत्वाचं नसल्याचं सांगत ही सुनावणी पुढच्या वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचं जाहीर केलं. सर्वोच्च न्यायालयाच्या प्राधान्यक्रमामध्ये लक्षावधी हिंदूंच्या भावनांना आणि श्रद्धेला स्थान नसणं हे वेदनादायक असल्याचं जोशी यांनी नमूद केलं आणि म्हणूनच सगळेच उपाय करून थकले तर राम मंदिर उभारणीसाठी सरकारनं विशेष कायदा करावा अशी आमची मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्राला आव्हान देणारी याचिका त्यांचे पुत्र जयदेव ठाकरे यांनी आज मागे घेतली, त्यामुळे बाळासाहेबांच्या संपत्तीचा वाद संपुष्टात आला असून उद्धव ठाकरे यांना ही संपत्ती मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृत्यूपत्राला आव्हान देणारी याचिका जयदेव ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती, मात्र हा खटला अधिक पुढे नेण्याची इच्छा नसल्याचं सांगत जयदेव ठाकरे यांनी ही याचिका मागे घेतली. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या आजारपणाचा फायदा उठवून त्यांची मालमत्ता बळकावल्याचा आरोप जयदेव यांनी या याचिकेमध्ये केला होता.
राफेल विमान खरेदी प्रकरणी चौकशी केल्यास आपल्यावर कारवाई होईल अशी भीती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटत असल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. आज नवी दिल्लीमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. दसॉल्ट एव्हिएशन कंपनीनं अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स या कंपनीला 284 कोटी रुपयांचा पहिला हप्ता दिला आहे. या खरेदी व्यवहाराची चौकशी व्हावी असं सीबीआयचे प्रमुख आलोक वर्मा यांना वाटत असल्यानंच त्यांना पदावरून हटवण्यात आलं आहे असं ते म्हणाले. राफेल खरेदी प्रकरणातले सगळे आरोप केंद्र सरकारनं आणि अनिल अंबानी यांनी याआधीच जाहीरपणे फेटाळले आहेत. आज हे आरोप करताना राहुल गांधी यांनी याबाबतचे कोणतेही पुरावे सादर केले नाहीत. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं जवळपास एका महिन्यानंतर 35,000 पातळी पुन्हा गाठली. निर्देशांकात 580 अंकांची वाढ होऊन तो 35,011 अंकांवर बंद झाला. परदेशी गुंतवणुकीचा वाढलेला ओघ, कच्च्या तेलाच्या किमतीतली घट आणि डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयात वाढलेल्या मूल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज सुरुवातीपासूनच तेजी राहिली. विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासन शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करणार असून आता महाविद्यालयांना या जागा भरण्याची अनुमती दिली जाईल. त्याचबरोबर तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनामध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज दिली. राज्यातील विद्यापीठ आणि वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये अनेक वर्ष पदं रिक्त असल्याबाबत चर्चा सुरू होती. यामुळे विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान लक्षात घेता केवळ तासिका तत्वावर अध्यापक भरती न होता आता थेट अध्यापक भरती करण्यात येईल. अध्यापकांच्या 3,580 जागा, शारीरिक शिक्षण संचालनालयातील 139 जागा, ग्रंथपालांच्या 163 जागा आणि प्रयोगशाळा सहाय्यकांच्या 856 जागा अशी एकूण 4,738 पदं येत्या काळात भरण्यात येतील असं तावडे यांनी सांगितलं. बीड जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेती आणि शेतीला पूरक व्यवसाय करणं अवघड बनलं आहे. पण इच्छा तिथं मार्ग हे सत्यात उतरवलं आहे तिथल्या पंकज पाटील या युवकानं. म्हशीपालनाचा व्यवसाय करून त्यातून तो चांगला नफा मिळवत आहे. बीड जिल्ह्यातल्या कडा इथल्या पंकज पाटील या युवकानं पारंपरिक शेतीसोबत आधुनिक पद्धतीनं म्हैस पालन करून रोजगाराचा पर्याय अवलंबला आहे. पंकजचे आई वडील दोघंही निवृत्त शिक्षक, पत्नीही शिक्षिका, पण शहरात राहून नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करण्यात अधिक रस असलेल्या पंकजनं 2006 दोन म्हशी विकत घेतल्या आणि त्यानंतर त्याला या व्यवसायात यश मिळालं. नंतर व्यवसाय वाढवण्यासाठी त्यानं स्टेट बँक ऑफ हैदराबादमधून मुद्रा योजनेचा फायदा घेतला. 12 एकर क्षेत्रावर म्हशींच्या चाऱ्यासाठी गवताची लागवड केली. ऊस, चारा याबरोबर योग्य खुराक देऊन म्हशींची चांगली देखभाल केली. सध्या पंकजकडे 55 म्हशी असून त्यांच्या दुधाची विक्री केली जाते. आम्हाला मुद्रा लोन च्या अंतर्गत SBH ने तेव्हा 10 लाख रुपये लोन दिलं आणि त्याच भांडवलावर आम्ही आता धंदा भरपूर मोठा केला आहे. गोठ्यात आमच्या सगळे जनावर मिळून 50-55 आहेत. आता रोज आमचं 300-350 लिटर दूध पूर्ण दोन्ही वेळेस निघतं. तर ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं दूध धंद्यात असं आहे की तुम्हाला कोणत्या दलाला थ्रू दूध विकायची जर गरज पडली तर ते तुमचं नुकसान होतं. त्याच्यामुळे आमचा गावात इथंच घरापाशी आमचं घर मध्यवर्ती बाजारपेठेत असल्यामुळं तिथंच गाळ आहे. तर त्या गाळ्यात आम्ही दूध वाटतो. तर जवळपास आता 225 लिटर दूध हे रतीबाला जातं आणि म्हणजे त्याच्यात गाईचं पण असतं, म्हशीचं पण असतं आणि बाकीच्या दुधाचं आम्ही पनीर बनवतो. म्हशींच्या गोठ्याचं व्यवस्थापन पाटील कुटुंब करतं. गोठ्यातल्या इतर कामांसाठी त्यांनी 11 मजूर ठेवले आहेत. एक तर पहिली गोष्ट त्याच्या आवडीप्रमाणे आपण हा धंदा सुरू केला. धंदा सुरू करत असताना एकट्याने काम करणं अशक्य आहे. एवढ्या मोठा सगळा दूध व्यवसाय एकट्याने सांभाळणं अशक्य असल्यामुळं त्याचं जे आहे त्याला मदत करणं आम्ही आद्यकर्तव्य समजतो. नवे नवे त्याच्या प्रगती मागत आमचीही प्रगती त्या ठिकाणी अवलंबून आहे. या दूध विक्रीबरोबरच जनावरांची देखभाल करण्याकरता म्हणून जे डॉक्टर दररोजच्या गाठीभेटी देतात त्यांच्याशी संवाद साधणं भावी आहे. त्यामध्ये काय काय गरजा आहेत, कोणकोणते इंजेक्शन दिले पाहिजेत याची त्या ठिकाणी आम्ही काळजी घेतो आणि त्या पद्धतीने काम करतो. मात्र केवळ दूध विक्रीवरच न थांबता पाटील यांनी पनीर तसंच इतर दुग्धजन्य पदार्थ तयार करायला सुरुवात केली. उच्च शिक्षित तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता पंकज सारखा शेतीपूरक व्यवसाय करून स्वतःची आर्थिक उन्नती साधायला हवी. हवामान.
येत्या 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. याच काळात मात्र कोकण, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान 37, किमान 23, नागपूर 33-19, पुणे 32-16, औरंगाबाद 33-16, नाशिक 32-17, कोल्हापूर 31-19, रत्नागिरी 35-21, सोलापूर 33-20 आणि अमरावती 33-20. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाच्या आर्थिक विकासाला मोठं पाठबळ मिळवून देण्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या सवलती जाहीर. सोहराबुद्दीन खटल्यामध्ये अमित शहा यांची निर्दोष मुक्तता करण्याच्या विशेष सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. दोन हजार 2008 मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या सुनावणीला मुंबईतल्या राष्ट्रीय तपास पथकाच्या विशेष न्यायालयात आजपासून सुरुवात. तिहेरी तलाक प्रथा रद्दबातल करणाऱ्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. वाढत्या प्रदूषणावर विद्युत आधारित वाहतूक ही काळाची गरज बनली असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. ई बसेस तसंच अन्य पर्याय इंधनाचा वापर करून प्रदूषण कमी करणारी पर्यावरणपूरक शाश्वत वाहतूक व्यवस्था उभारण्यात येईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आणि अयोध्येतल्या राम मंदिर उभारणी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्याच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मत. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:45 आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.